subject chemistry unit 2 electrochemistry and batteries. चार प्रकार पहले होते, फर्स्ट स्ट्रॉन्ग एसिड स्ट्रॉन्ग बेस, स्ट्रॉन्ग एसिड वीक बेस कि वीक एसिड वीक बेस कि वीक एसिड स्ट्रॉन्ग बेस असे चार प्रकार अपन पहले होते त्याच्यामध्ये। तर आता नेक्स्ट पॉइंट अपन बघत आहोत बैटरीज। बैटरीज तर आता बैटरीज म्हणजे दोन प्रकार येतात, एक प्रायमरी बॅटरी आणि सेकंड सेकंडरी बॅटरी। आता प्रायमरी बॅटरी कशाला म्हणतो आपण आणि सेकंडरी बॅटरी कशाला म्हणतो किंवा प्रायमरी सेल प्रायमरी सेल इट इज नॉन रिचार्जेबल सेल is not rechargeable cell. Example dry cell, Daniel cell, Daniel cell ही त्याची example आहे। secondary cell म्हणजे काय, secondary cell it is rechargeable cell. एग्जाम्पल लेड एसिड स्टोरेज सेल, लेड एसिड स्टोरेज सेल, त्यानंतर निकेल कॅडमियम सेल हे त्याचे एग्जाम्पल आहे। तर प्रायमरी सेल एकूण बॅटरी किंवा बॅटरीला आपण सेल म्हणतो, एकूण दोन प्रकार पडतात, एक प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल। तर इट इज नॉन रिचार्जेबल सेल की असा सेल की त्याचा व्होल्टेज संपल्यानंतर त्याला आपण पुन्हा चार्जिंग करू शकत नाही, त्या सेल आपण प्राइमरी सेल असे म्हणतो। तुम्हाला घड्याळाचा सेल माहिती असेल, भिंतीवरती घड्याळ जे आहे त्याचा सेल किंवा रेडिओ जो पूर्वी होता आपल्याकडे त्याच्यामध्ये सेल चालत होते, ते सेल हे सेल सगळे काय आहेत प्राइमरी सेल आहेत। किती सेल एक वर्षानंतर संपते किंवा 6 महिन्यानंतर संपते किंवा बॅटरी मध्ये पण सेल वापरतो आपण, ते सेल जे आहे ते काही दिवसांवर संपू शकतात, जे सेल संपल्यानंतर आपण त्याला चार्जिंग करू शकत नाही तर ते सेल आपण काय करतो डिस्कार्ड करतो फेकून देतो किंवा डिस्कार्ड करतो ते आपण, तर त्या सेल आपण प्रायमरी सेल म्हणतो। एक्झाम्पल आहे त्याचं ड्राय सेल। ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला हे येऊ शकते प्रायमरी सेलचं एक्झाम्पल कुठलं आहे तर ड्राय सेल माहिती पाहिजे। सेकंडरी सेल म्हणजे काय, तर इट इज रिचार्जेबल सेल की जो सेल आपण पुन्हा पुन्हा चार्जिंग करून रियूज करू शकतो त्या सेलला आपण सेकंडरी सेल म्हणतो। सेकंडरी सेल मध्ये आपण चार्जिंग संपले पण पुन्हा आपण त्याला चार्जिंगला लावू शकतो आणि चार्जिंगला लावून तो सेल पुन्हा यूज करू शकतो। म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ मोबाईलची बॅटरी माहिती आहे, मोबाईलची बॅटरी आता डाऊन झाली, पुन्हा तुम्ही चार्जिंगला लावून चार्जिंग करू शकता, ती पुन्हा चार्ज होते, पुन्हा तुम्ही तिचा यूज करू शकता, त्या सेलला आपण काय म्हणतो सेकंडरी सेल असे म्हणतो। इट इज रिचार्जेबल सेल, त्या सेलला आपण काय म्हणतो रिचार्जेबल सेल, त्याला आपण सेकंडरी सेल म्हणतो। एक्झाम्पल आहे तिचं लेड एसिड स्टोरेज सेल, या ऑब्जेक्टिव्हला माहिती पाहिजे तुम्हाला की एक्झाम्पल येऊ शकतंय लक्षात ठेवा। पुन्हा एकदा सांगतोय प्रायमरी सेल म्हणजे काय, प्रायमरी सेल म्हणजे जो सेल
वापरत असताना एकदा त्याचं चार्जिंग संपलं डिस्चार्ज झाला की पुन्हा ते आपण चार्जिंग करू शकत नाही. उदाहरणार्थ घड्याळ असेल, एकदा संपला की फेकून द्यावा लागतो, पुन्हा यूज करू शकत नाही. त्या सेलला आपण म्हणतो प्राइमरी सेल. सेकंड सेल म्हणजे असा सेल की ज्याचं चार्जिंग संपल्यानंतर देखील आपण त्याला काय करू शकतो, चार्जिंग करून पुन्हा यूज करू शकतो, पुन्हा पुन्हा डिस्चार्ज झाला की पुन्हा चार्जिंग करू शकतो. उदाहरणार्थ मोबाईलची बॅटरी किंवा इन्व्हर्टरची बॅटरी, तर तुम्हाला माहिती आहे, किंवा गाडीची बॅटरी डाऊन झाली पुन्हा चार्ज होते, त्याला आपण काय म्हणतो सेकंड सेल असे म्हणतो. नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊ. आता याची जी एक्झाम्पल आपण दिलेली आहे ती एक्झाम्पल डिटेलमध्ये सेल बघू काय काय आहे. फर्स्ट आहे ड्राय सेल, फर्स्ट आहे ड्राय सेल. ड्राय सेल तर त्याची डायग्राम आपण बघू पहिला. पेस्ट ऑफ MnO2 एंड कार्बन हे ड्राय सेल आहे. त्याचे आपण रिएक्शन बघणार आहोत, ते रिएक्शन काय घडलेले आहे. Thank you.
પછી કાય રિએક્શન કરે બોલું તો એ મેં મોટું પ્લસ 2 ટાઈમ્સ NH4 પ્લસ પ્લસ 2 ઇલેક્ટ્રોન માઇનસ 2 ગિવ એને 2 ઓવર 3 એને 2 ઓવર 3 પ્લસ 2 ટાઈમ્સ અમોનિયા कॉमन काय तो इलेक्ट्रॉन कैंसिल होईल त्याच्यामध्ये झिंक झिंक प्लस 2 टाइम्स Mn2 प्लस 2 टाइम्स Mn2 प्लस 2 Gu Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन आलेले आहेत
त्याच्या पासून NH2O3 तयार झालेला आहे प्लस अमोनिया गॅस तयार झालेला आहे प्लस H2 NH2O3 NH3 आणि H2 तयार झाले. आता नेट रिएक्शन बघितले तर काय झाले बघा, नेट रिएक्शन मध्ये या दोन रिएक्शनची बेरीज एनोड आणि कॅथोडची, तर कॉमन काय आहे, टू इलेक्ट्रॉन शिकले, टू इलेक्ट्रॉन आणि इथले टू इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. NHS आणि RHS हा सेम आहे, बाकी सगळं आहे तसं. बाणाच्या इकडे जे आहे त्यांची इकडे बेरीज, बाणाच्या पुढे जे आहे त्यांची या ठिकाणी बेरीज. आता इथे झिंक आहे तसं घेतलंय, NH2O2 घेतलेला आहे, NH4 घेतलेला आहे तसं. बाणाच्या पुढचं बघा, Zn2+ घेतलेला, Na2O3 घेतलेला, NH3 पण घेतलेला आणि H2 पण घेतलेला, याला नेट रिएक्शन. आता या ठिकाणी एक साईड रिएक्शन करते, साईड रिएक्शन म्हणजे काय करते याच्यामध्ये, तर हे जो झिंक आहे Zn2+ जो या अमोनियाशी कंबाईन तयार होतोय साईड रिएक्शन मध्ये, म्हणजे ही रिएक्शन आधी तयार होणार पण साईड बाय साईड काय घडलं की हा झिंक या अमोनियाशी रिएक्ट होतोय. बघा झिंक या अमोनियाशी रिएक्ट झालाय आणि त्याच्यापासून झिंक अमोनियम कॉम्प्लेक्स तयार झाले, त्याला काय म्हणतो आपण, झिंक अमोनियम कॉम्प्लेक्स. ओके, साईड रिएक्शन ही घडली. तर पुन्हा एकदा सांगतोय, ड्राय सेल मध्ये हा झिंक कंटेनर आहे, झिंक पासून बनवलेलं कॅनोड आहे आणि सेंटरला जो कार्बनचा वाडा आहे कोण आहे, कॅथोड आहे. झिंक कंटेनरच्या भोवती पेस्ट NH4 आणि NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड या दोघांचे मिक्सचर या ठिकाणी बनलेलं आहे आणि कार्बन वाढ जवळ NaOH आणि कार्बन याची मिक्सचरची पेस्ट या ठिकाणी बनलेली आहे, फिल केली. तर ज्यावेळी इलेक्ट्रोकरण पास होतोय त्यावेळी झिंकचं काय होतंय, एनोडपाशी Zn2+ इलेक्ट्रॉन मायनस, जे इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहेत दोन इलेक्ट्रॉन ते एनोड कडून कॅथोड कडे जातात. तर एनोड कडून कॅथोड कडे जात असताना कॅथोड पाशी कोण आहे, NaOH आहे, NH4+ आयन्स आहे, ते इलेक्ट्रॉन ते घेण्याचं काम करतात, त्याच्यापासून Na2O3 NH3 H2 तयार. आता नेट रिएक्शन बघितली तर ओव्हरऑल या सेल मध्ये काय रिएक्शन घडले, तर दोन्ही रिएक्शनची बेरीज कॉमन, याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन दोन्ही साइडचे कॅन्सल होतील, बाकी सगळे बाणाच्या इकडे जे NHS आहेत ते आहे तशी त्यांची बेरीज आणि या बाणाच्या पुढचे जे RHS आहेत त्यांची आहे तशी बेरीज. हे बघा झिंक आहे तसं घेतलंय, NaOH घेतलंय, NH4 घेतलेला आहे, बाणाच्या पुढे इकडे झिंक आहे तसं आहे, Na2O3 आहे, NH3 घेतलेला आहे, H2 आहे तसं घेतलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी एक साईड रिएक्शन करते, साईड रिएक्शन म्हणजे काय, तर जो झिंक आहे हा झिंक आणि हा अमोनिया हा कंबाईन होतोय. हे बघा या ठिकाणी कंबाईन झाला झिंक आणि अमोनिया आणि त्याच्यापासून झिंक अमोनियम कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे, झिंक अमोनियम कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. सेल हा सेल 1.5 व्होल्ट पोटेन्शियल डेव्हलप करतोय, किती पॉईंट, 1.5 ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा की डेव्हलप्स पोटेन्शियल ऑफ 1.5 व्होल्ट, 1.5 व्होल्ट हे पोटेन्शियल डेव्हलप हा सेव करतोय ऑब्जेक्टिव्हला माहिती नाही. त्याची नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर टाकतोय, पण या रिएक्शन पण बघून घ्या, घेऊन घ्या.
एसिड स्टोरेज सेल, लेड एसिड स्टोरेज सेल, लेड एसिड स्टोरेज सेल। तर या ठिकाणी आपण त्याचे एक डायग्राम बघणार आहोत, लेड एसिड स्टोरेज सेलची। लेड प्लेट आणि डिस्चार्जिंग होताना काय घडतंय, तर पहिला लेड एनोड, लेड एनोड एनोड कशी काय घडते बघू। लेड जवळ पीबी रिएक्शन काय घडते बघू। तर पीबीओ टू प्लस फोर एच प्लस प्लस फोर इलेक्ट्रॉन माइनस पीबी टू प्लस प्लस टू एच टू। पीबी टू प्लस प्लस या दोन्ही रिएक्शनची काय होईल बेरीज। तर याच्यामध्ये कॉमन जे आहे पीबी टू प्लस हे पीबी टू प्लस कॅन्सल होईल, इथे तसंच होईल, बाकी सगळ्यांची आहे तशी बेरीज पीबी प्लस पीबीओ टू पीबी प्लस पीबीओ टू प्लस फोर एच प्लस फोर एच प्लस 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 टू इलेक्ट्रॉन एक टू इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील प्लस टू एस फोर टू माइनस टू गिव टू
times PVS of good plus 2 times S2. तर या ठिकाणी लेड ऍसिड स्टोरेज सेल मध्ये बघा, लेड ऍसिड स्टोरेज सेल मध्ये पहिला पुन्हा जो लेड आहे त्याला निगेटिव्ह प्लेट म्हणतो, त्यालाच आपण एनोड म्हणतो. आणि दुसरा इलेक्ट्रोड आहे जो कॅथोड आहे. तर तो कॅथोड हा PbO2 म्हणजे लेड ऑक्साईड, लेड डायऑक्साइड आहे. Pb म्हणजे लेड, O2 म्हणजे डायऑक्साइड. लेड डायऑक्साइड इलेक्ट्रोड जो कॅथोड आहे, दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकाला पॅरलल जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, 20% H2 सोबत सोल्युशन घेतलेला आहे. 20% म्हटलं तर उर्वरित जे आहे ते पाणी वापरलेलं आहे. 20% H2 सोबत बाकी उर्वरित पाणी यांच्या मिक्सर केलेला आहे. या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलेला आहे. आता जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतोय, डिस्चार्ज होतोय, ती बॅटरी हे सेकंड एशनचा एक्झाम्पल आहे. बॅटरी डिस्चार्ज आली तर पुन्हा चार्जिंग करू शकतोय. तर ती जेव्हा डिस्चार्ज होत असताना काय होतंय बघा, तर एनोड विषयी पहिला काय घडलेलं आहे, डिस्चार्ज होताना एनोड जवळ हा लेड इलेक्ट्रोड आहे, त्याचं Pb2+ 2 इलेक्ट्रॉन मायनस झाले. आणि जे Pb2+ आहे ते SO4 मायनसशी कंबाईन झाले. आता हे SO4 कुठून आलं, तर H2SO4 जे आहे, हे जे H2SO4 जे आहे, त्या SO4 मधला या ठिकाणी SO4 आहे, त्याच्याशी Pb2+ कंबाईन होतोय. आणि त्याच्यापासून लेड सल्फेट तयार होतो. काय तयार होते, लेड सल्फेट, त्याला PbSO4 असे म्हणतो. बार दाखवला आहे म्हणजे त्या ठिकाणी ते शिल्लक राहते. कुठे, ह्या इलेक्ट्रोड जवळ ते शिल्लक राहते. हे कॅथोड विषयी बघा, कॅथोड म्हणजे कोण, लेड डायऑक्साइड PbO2 कॅथोड आहे. तर या ठिकाणी PbO2 आहे प्लस 4H+, हे 4H+ कुठले आहे, तर हे जे H2 आहे, हे H2 म्हणजेच काय, 4H+ या ठिकाणी आलेले आहेत ते. कारण जे SO4 जे आहे ते SO4 येथे गेले, तर हे जे H+ आहे ते 4H या ठिकाणी आलेले आहे. दोन इलेक्ट्रॉन इथे जे लॉस केलेले आहेत ते दोन इलेक्ट्रॉन इथे घेतलेले आहेत. एनोड कडून 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहे, कॅथोड कडे इथे आलेले आहे. त्याच्यापासून Pb2+ H2O तयार झालेला आहे. ते Pb2+ या SO4 कंबाईन होतात, पुन्हा इथे जो SO4 आहे ते SO4 कंबाईन होतात, आणि पुन्हा Pb SO4 तयार होते. हे पुन्हा कसे तयार होते, कॅथोड कशी तयार होते, Pb SO4 बाकी सगळ्याचे आहे तसे फेरीज घेतलेले आहे. बघा या ठिकाणी पीबी आहे तसा घेतलेला आहे, हा Pb O2 घेतलेला आहे, त्यानंतर 4H+ घेतलेला आहे, आणि 2SO4 म्हणजे हा SO4 एक आणि हा दुसरा SO4, असे दोन मिळून 2SO4 मायनस घेतलेले आहेत. त्यानंतर Pb SO4 हा एक आहे आणि हा एक आहे, असे दोन Pb SO4 या ठिकाणी घेतलेले आहेत आपण. प्लस वाटर आहे तसं या ठिकाणी घेतलेलं आहे. ही डिस्चार्जिंगची रिएक्शन आहे. जेव्हा इन्व्हर्टरची बॅटरी किंवा मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होत असते, त्यावेळी ही रिॲक्शन त्याच्यामध्ये घडत असते. म्हणजे लेड स्टोरेज ऍसिड स्टोरेज सेलमध्ये ही रिॲक्शन अशा पद्धतीनं घडते. लेड ऍसिड स्टोरेज सेल जेव्हा डिस्चार्ज होत असतो, त्यावेळी त्या पद्धतीची रिॲक्शन घडून येते. पुन्हा एकदा सांगते बघा, तर लेड हा किंवा एनोड आहे, लेड डायऑक्साइड हा कॅथोड आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये 20% H2SO4 सोल्युशन मध्ये. ऑब्जेक्टिव्हला माहिती पाहिजे इलेक्ट्रोड आहे कुठल्या त्याच्यामध्ये, तर 20% H2SO4 सोल्युशन ऑब्जेक्टिव्हला माहिती पाहिजे तुम्हाला. आता पहिल्यांदा एनोड विषयी रिएक्शन काय करते, एनोड जवळ जो लेड आहे त्याच्यामध्ये Pb2+ दोन इलेक्ट्रॉन लॉस होतात. दोन प्लस आले म्हणजे दोन इलेक्ट्रॉन लॉस झालेले, तर जे इलेक्ट्रॉन लॉस झाले ते एनोड कडून कॅथोड कडे जातात या ठिकाणी. पण हे जे Pb2+ आहे ते इलेक्ट्रोलाइट मध्ये H2SO4 मध्ये जे SO4 आहे त्याच्याशी ते Pb+ कंबाईन होतात, ते SO4 शी कंबाईन झाले, त्याच्यापासून Pb SO4 तयार झाले. कॅथोड मशी Pb O2 आहे प्लस हे H2SO4 मध्ये H+ जे आयन्स आहेत ते आलेले 4H+ प्लस तिथनं जे इलेक्ट्रॉन दोन लॉस झालेले ते या ठिकाणी आलेले दोन इलेक्ट्रॉन कॅथोडकडे, त्याच्यापासून Pb2+ तयार झाले प्लस 2 वॉटर मॉलिक्युल्स तयार झाले. ते Pb2+ आयन्स इथं जे SO4 आयन्स आहेत त्यांच्याशी ते कंबाईन होतात. ते बघा Pb2+ SO4 2- त्याच्याशी कंबाईन झाले आणि त्याच्यापासून PbSO4 तयार झालेला आहे.
नेट रिएक्शन पहिले तर दोन्ही रिएक्शनची बेरीज कॉमन आहे आणि त्याने Pb2+ हे Pb2+ कॅन्सल होईल हे टू इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल हा Pb2+ हा Pb2+ कॅन्सल होईल कॉमन मध्ये आणि बाणाच्या इकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडे घेतलेले आहेत Pb घेतलेला आहे Pb योग्य घेतलेला आहे 4H+ घेतलेला आहे आणि दोन SO4 हा एक आणि हा एक अशी 2SO4- घेतलेले आहे बाणाच्या पलीकडे जे 2Pb SO4 हे इथे घेतलेले आहे 2H2 या ठिकाणी घेतलेला आहे चार्जिंग उल्टी रिएक्शन करे साइड इतने घेतलेली आहे आणि या साइडची साइड त्या साइडला
લ્યુસીન ઓકે એમાં આપણ લેડ એસિડ પોટેશિયમ નું બધું જેવું ક્યારે રિએક્શન્સ બાત આપણે નેક્સ્ટ લેક્ચરમાં કરીશું.